हाय फ्रेंड्स, तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बनवणार आहोत रवा पनीर मालपुआ। जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा। चला तर मग सुरू करूया। आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात मी टाकते 1 कप रवा, बारीक रवा घेतला आहे मी। त्यात आपण टाकूया पनीर, अर्धी वाटी पनीर आहे। पनीरची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तुम्ही बघू शकता। 2 चमचे कणिक टाकतो आहे आपण। वेलची पूड, थोडंसं मीठ, अर्धा कप आपण दूध टाकतो आहे, अर्धा कप पाणी, आता आपण हे मिश्रण मिक्सरला छान फिरवून घेऊया। आता आपण यात थोडंसं पाणी ॲड करूया, 2 ते 3 चमचे। अर्धं मिश्रण आपण काढून घेऊया। उरलेल्या अर्ध्या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत गूळ, 2 मोठे चमचे गूळ टाकायचा आहे। आता आपण हे पुन्हा मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊया। हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता डोश्याच्या पिठाप्रमाणे आपली दोन्ही पिठं रेडी आहेत। आता आपण त्यात टाकूया अगदी थोडीशी साखर। साखर टाकल्यामुळे एक छान कलर आपल्या मालपुवांना येईल। आता हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून देऊया। अर्ध्या तासानंतर त्यात आपण टाकूया बडीशेप, तुम्ही पावडर किंवा भरड करून सुद्धा टाकू शकता। हे छान मिक्स करून घेऊया। आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्यात आता आपण सर्वप्रथम आपण आधी पाकातले मालपुवे बनवून घेऊया। दोन्ही बाजूंनी छान तळून घेऊया। याला ब्राऊन असा कलर येत नाही कारण आपण त्यात कुठल्याही प्रकारे साखर जास्त टाकलेली नाही आहे किंवा गुळही ॲड केलेला नाही आहे। आता आपण मालपुवे काढून घेऊया। मी ते पाक बनवून घेतला आहे, 1 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी असं टाकून आपण पाक बनवून घेतला आहे। त्या पाकामध्ये आता आपण हे मालपुवे डिप करून घेऊया। तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही ते जास्त वेळ पाकामध्ये ठेवू शकता। आता आपण गुळाचे मालपुवे बनवून घेऊया। आता आपण ते दोन्ही बाजूंनी छान भाजून घेऊया।
तुम्ही बघू शकता याला किती छान गोल्डन कलर आला आहे, जाळी पण खूप छान पडली आहे। आपले मालपुवे रेडी आहे, बदामाने गार्निश करून छान सर्व करूया।